हॅलो नमस्ते मुलांनो आज आपण आपल्या मराठी पुस्तकातील मराठी पुस्तकातील सोळावा धडा बघणार आहे चतुर कासव त्या चतुर कासव जो होता त्याने कसे चतुरपणा केला त्याने हुशारी त्याची युक्ती कशी चालवली आपण या गोष्टीमध्ये आज बघणार आहे नवीन पाठ आहे मग त्या गोष्टीमध्ये गोष्ट आहे मग गोष्टीमध्ये आपण त्याने चतुरपणा त्याची युक्ती कशी चालवली ते, ते पाहणार आहोत आता या गोष्टीमध्ये काय केले आहे, तु के आहे. पन, तुम्हाला पुस्तक उघडल्यानंतर समजेल की काय केलं आहे चित्र दाखवलेले आहेत प्राण्यांची दोन प्राणी आहेत त्यामध्ये त्या प्राण्यांची चित्रानुसार ते गोष्ट तयार केलेली आहे आणि नंतरचा पार्थ असा दाखवला आहे की त्या चित्राच्या जागी कोणत्या चित्राचं म्हणजे कोणत्या प्राण्यांचं नाव आहे त्या प्राण्यांचं नाव त्या ठिकाणी लिहून गोष्ट पूर्ण केलेली आहे बघा आता आपण ही गोष्ट मी तुम्हाला वाचून दाखवते बघा ऐका समजून घ्या आणि म्हणा आता मदे, मदे जा जा ही गोष्ट दाखवलेली आहेत काय दिसतंय रे गोष्टीमध्ये प्राणी दिसत आहेत मध्ये मध्ये चित्र दाखवलेले आहेत मग त्या चित्राच्या जागी त्या प्राण्यांचं नाव घ्यायचं आहे आपल्याला मग एक दिवस बघा पहिल्यांदा काय आहे एक दिवस चित्र तर कशाचं आहे कशाचं चित्र आहे रे कासवाचे चित्र आहे ना कासव आहे कासव जंगलाकडे निघाले त्याला कोण दिसला त्याला त्याला कोण दिसला कोल्हा कोल्हा हा प्राणी त्या ठिकाणी मध्ये आला आणि तो दिसला कोल्ह्याने त्या कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता बघा तिसरं चित्र आहे कोल्ह्याचं चित्र आहे कोल्हा नुसता कोल्हा लिहिलाय ने ना त्याने असं काय आलंय का नाही कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता पुढचे जे शब्द आहेत त्या शब्दानुसार आपण त्या कोल्हा या शब्दाला अर्थ लावायचा आहे दिशेने येत होता कासव गाभरले आता घाबरले नुसतं वाचायचं का त्याच्या आधी कासवाचं चित्र आहे मग त्या ठिकाणी शब्द दिलेले आहेत कासव घाबरले बघा आता पुढं परत कासवाचं चित्र दाखवले मग काय केले आपली, आपली मान व पाय कवचात ओढून घेतले कुणी कासव आपली पाय कासव आपली मान व पाय कवचात ओढून घेतले कासव येईल कासवाने कासवाने आपले आपली मान व पाय कवचात ओढून घेतले कोल्ल्याने बघा कोल्हा कोल्ल्याचं चित्र आहे कोल्ल्याने कवच पाहिले आपल्या पायाने कवचाला ओरकडले आता कोल्ल्याचं चित्र आहे कोल्ल्याला वाटले कोल्ल्याला ला प्रत्यय लावलेला आहे बघा ला कोल्ल्याला वाटले आता दगडच आहे बघा कोल्हा परत कोल्ल्याचं चित्र आहे कोल्हा पुढे निघून गेला कासव अळूच मान बाहेर काढ कासवाने अळूच मान बाहेर काढली कासवाने ने लावलेला आहे कासवाने अळूच मान बाहेर काढली ते पाण्यात शिरले परत कासव आणि कोल्ल्याचं चित्र दिलेलं आहे मग तिथे काय येणार कासवाने कोल्ल्याला आवाज दिला म्हणजे कासवाने काय केलेलं आहे कोल्ल्याला आवाज दिलेला आहे आणि कोल्हा मागे वळून पाहिले कोल्ल्याने काय केले मागे वळून पाहिले तो स्वतःशीच म्हणाला अरे रे शिकार आजची गेली बघा ही आता या ठिकाणी चित्र दाखवलेले आहेत आणि आता आपल्याला पुढच्या पार्टीमध्ये काय दाखवले त्या चित्रांच्या दा जागी योग्य तो शब्द दिलेला आहे कोल्हा कासव कासवाने कोल्ल्याला कासवाला हे काय दिलेले आहेत शब्द दिलेले आहेत त्या शब्दानुसार कशी गोष्ट आहे ते, ते आपण वाचूया बघा चतुर कासव आता गोष्ट परत पहिल्यापासून मी वाचते आता चित्र आहेत का रे पिक्चरमध्ये नाहीत चित्राच्या दागी काय दिले शब्द दिलेत वाचते बघा एक दिवस कासव जंगलाकडे निघाले त्याला कोल्हा दिसला कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता कासव घाबरले कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले कोल्ह्याने कवच पाहिले आपल्या पायाने कवचाला ओरकडले कोल्ल्याला वाटले आ तर दगडच आहे कोल्हा पुढे निघून गेला कासवाने अळूच मान बाहेर काढली ते पाण्यात शिरले कासवाने कोल्ल्याला आवाज दिला कोल्ल्याने मागे वळून पाहिले तो स्वतःशीच म्हणाला अरे रे रे शिकार आजची गेली बघा ही गोष्ट काय आहे रे आणि कोल्हा कासवाने काय झाले एक दिवस काय झाले कासव जंगलाकडे निघालेले होते जंगलाकडे जात असताना कोल्ल्याला कोण दिसले कासव दिसले मग काय म्हणतो तो दिसल्यानंतर तो काय करतो कासव कोल्ल्याला कासव दिसला आणि कोल्हा कासव काय करतो घाबरतो आता कोल्ला येणार आता मला तो खाणार म्हणून त्याने आपले मान आणि पाय त्याचे जे पाय असतात ते आपल्या पा, पाय पाट कवचात आपले जे कवच आहे ते पूर्ण कासवाचं तुम्ही कासव पाहिला असेल मग त्या कासवाच्या कवचात त्याने ओढून घेतले ओढून घेतल्यानंतर आपल्या पायाने म्हणजे कोल्याने काय केले आपल्या पायाने कासवाला ओरकडले कासवाचा तो वरचा भाग असतो की नाही कवच त्याचा तो कसा असतर पूर्ण दगडासारखा कठीण असतो तो दगड आहे का कासव आहे हे सुद्धा समजत नाही म्हणून त्याने आपले मान व पाय काय केले आपल्या कवचात ओढून घेतले आणि काय झाले मग त्याने काय केले कोल्ल्याने त्या कासवाच्या पूर्ण कासवाला अंगाला काय केले पायाने ओरकडले ओरकडले तर काय वाटले कोल्ल्याला काय वाटले रे हा तर दगडच आहे तर काय दगड आहे कासव नाही मग आ तर दला काय करतो पुढे निघून गेला पुढे निघून गेल्यानंतर कासवाने काय केली आपले अळूच काय केली मान बाहेर काढले म्हणजेच आपलं तोंड जे आहे ते बाहेर काढले आणि पाण्यात शिरले आणि कोल्ला काय करतो कोल्ल्याला कासवाने काय केले आवाज दिला कासवाने कोल्ल्याला काय केले आवाज दिला आणि कोल्ल्याने मागे वळून पाहिले मागे पाहतो तर कोण होता तो कास होता दगड होता का नाही कारण ते दगड म्हणून त्याने पायाने ओरकडले पण तो दगड नव्हता तो कोण होता कासव होता तो स्वतःशीच मग कोल्हा काय म्हणतो तो स्वतःशीच मनात काय म्हणतो अरे अरे रे शिकार आजची गेली शिकार आपल्याला मिळालेली होती शिकार आपल्या हातातून सुटून गेली यामध्ये काय दिसलं रे या गोष्टीतून तुम्हाला काय समजलं सांगा बघू तर या गोष्टीतून आपल्याला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आता बघा कासवाने शक्ती त्याच्याकडे शक्ती होती का नव्हती कोल्ल्याला जास्त शक्ती होती पण कासवाकडे नव्हती पण त्याने आपली युक्ती चालवली आणि आपला बचाव केला आपल्याला त्या का कोल्ल्यापासून त्याने वाचवले तुम्हालासुद्धा असं कोणतंही संकट आलं तरी त्यावरती शक्तीपेक्षा युक्ती चालवली पाहिजे मग कोणत्याही संकटांवर आपण मात करू शकतो या गोष्टीतून आपल्यालाही समजलेले आहे आता या पाठावरचे मी तुम्हाला काही प्रश्नोत्तरे सांगणार आहे बघा तुम्ही ते प्रश्नोत्तरे बघा या गोष्टीत कोल्हा कासवे शब्द वेगवेगळ्या प्रकारे आले आहेत कस रे वेगवेगळ्या प्रकारे कोल्ल्याने कासवाने कोल्ल्याला कोल्ह्याशी कासवाला हे काय आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे आलेले आहेत ते वाचा आता खालील शब्दांची अशीच वेगवेगळी रूपे सांगा खाली कोणते शब्द दिले पहिला आई आईचं काय येणार रे आईने काय येणार आईने आईशी आईला असं येणार आहे ना नार? दोन नंबरचं काय आहे जाड जाड जाडाने जाडाला जाडाशी तीन नंबरचं काय घोडा घोड्याला घोड्याने घोड्याशी हे असे जसे कासवाशे आलेले आणि कोल्ह्याशी आलेले तसे या तीन शब्दांचे तुम्ही काय करायचं आहे होमवर्क करायचं आहे आता खाली एक बॉक्स दाखवलाय बघा त्या बॉक्समध्ये काय सांगितलंय वाचा समजून घ्या कोल्हा पहिला शब्द काय आहे कोल्हा जोड शब्द या ठिकाणी दाखवलेले को ला कोणता आहे ला ल ला, ला जोडलेला आहे ल अर्धा अधिक ह हो अधिक काना म्हणजेच आकाराचं चित चिन्ह आहे परत दुसरा कोल्ह्याने ल्या ह्याच्यामध्ये जोड शब्द कोणता आहे ल्या अर्धा ल अधिक ह हो अर्धा य अधिक काना ते नंबर बघा स्वतः याच्यात जोड शब्द कोणता आहे स्व अर्धा आणि व पूर्ण तिसरा चौथा पाण्यात याच्यात काय जोड शब्द ज्ञा न अर्धा य पूर्ण अधिक काना हे काय जोड शब्द आहेत आता प्रश्न बघा पुढील शब्द जोडून लिहा आता हे जोडून शब्द तयार करायचा आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे आ अधिक प अधिक ल अधिक या काय येणार रे आपल्या काय येणार आपल्या पेज तुमच्यासाठी काय करायचं आहे होमवर्क आहे या पेजचं तुम्ही जोड शब्द तयार करून आपल्या मराठीच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचं आहे आता बघा प्रश्न मी काही दाखवते आणि उत्तर पण सांगते ते तुम्ही आपल्या मराठीच्या नोटबुकमध्ये राईट करायचे आहेत प्रश्न पहिला एक खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न एक एक दिवस कासव कुठे निघाले उत्तर एक दिवस कासव जंगलाकडे निघाले प्रश्न दुसरा कासवाने आपली मान व पाय कोठे ओढून घेतले उत्तर कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले प्रश्न तिसरा कोल्ल्याने कशाला ओरकडले कोल्ल्याने कासवाच्या कवचाला ओरकडले पुढचा प्रश्न बघा प्रश्न चौथा कोल्ल्याला काय वाटले उत्तर कोल्ल्याला वाटले आतर दगडच आहे प्रश्न पाचवा कासव कोठे शिरले कासव पाण्यात शिरले प्रश्न सहावा कोल्हा स्वतःशीच काय म्हणाला रे उत्तर कोल्हा स्वतःशीच म्हणाला अरे रे शिकार आजची गेली हे प्रश्नोत्तर आहे जे जोड शब्द आणि दिलेला तो जोड शब्द तयार करून नोटबुक मध्ये हे सगळं आपला होमवर्क ते आपल्या तुम्ही नोटबुक मध्ये राईट करायचं आहे आणि वर्कबुक सुद्धा सॉल्व करायचा आहे आता मी तुम्हाला एक चित्र दाखवते चित्र पहा वर्णन करा बघा धबधबा दब सारखं ते पाण्याचं चित्र आहे या चित्राचं तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दामध्ये पाच ते सहा वाक्य लिहायची आहेत समजलं कारे गोष्ट चतुर कासव कासव या गोष्टीतून आपल्याला काय सम समजले कासव चतुर होता त्याने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवून दिलेले आहे आता हे दिलेला होमवर्क दिलेले प्रश्नोत्तर आहे तुम्ही आपल्या मराठीच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आहेत आता पुढचा लेसन पुढच्या व्हिडिओमध्ये बघू बाय